कांद्यानं शेवटी रडवलंच. बीडमधील शेतकऱ्याच्या कांद्याला मिळाला फक्त 1 रुपयाचा भाव. वरून त्या शेतकऱ्याला खिशातून व्यापाऱ्याला द्यावे लागले 565 रुपये. त्याचं झालं असं की वैभव शिंदे यांच्याकडे 7 एकर शेती आहे. त्यापैकी 2 एकरामध्ये त्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली. यासाठी 70,000 रुपयांचा खर्च देखील केला. यातून चांगला दर मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु प्रत्यक्षात झालं उलटच. सोलापूरच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी कांदा नेला असता त्याला कवडी मोल दर मिळाला. शिवाय जवळचे 565 रुपये आडत दुकानदाराला द्यावे लागले. 2 रुपये जर भाव मिळत असेल तर कांदा बाजारात नेण्यासाठी परवडत नाही, त्यामुळे हा कांदा फेकून दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं. सरकारने शेतमालाला हमी भाव देऊन कांद्यावरील निर्यातबंदी उठून आधार द्यावा अशी मागणी देखील शिंदे यांनी केली. काय सांगशील, शेतामध्ये कांद्याचा सडा टाकलेला आहे. ज्या पिकाला तळहाताच्या फोडासारखं जपून मोठं केलं आणि तेच पीक आता या ठिकाणी फेकून दिले, काय कशामुळे ही वेळ आली, काय सांगशील? कांदा फेकून देण्यामागचं कारण म्हटलं तर गेल्या 2 दिवसापूर्वी सोलापूर मार्केट यार्डात कांदा विक्रीसाठी घेऊन गेलो होतो. विक्रीसाठी घेऊन गेलेल्या कांद्याला प्रति किलो 1 रुपये 2 रुपये असा भाव लागला. त्यातील काही कांदा विकलाही गेला नाही. त्याच्यामुळं पदर भाडा असेल, आडत असेल, हमाली असेल, हे पदर किशातून देण्याची वेळ आली. त्याच्यामुळं हा कांदा तिथं नेऊन जर किशातून पदरमुळे द्यायची वेळ येत असेल तर हा कांदा न्यायचाच कशाला. त्यामुळं हा कांदा इथंच असा रानात फेकून दिलेला आहे आणि तिथं नेऊन डबल पैसे आपल्या किशातून भरण्यापेक्षा हा कांदा असाच इथं फेकून दिलेला आहे. काय सांगा, ह्या कांद्याला खर्च म्हणजे मी माझ्या शेतामध्ये 1 एकर कांदा लागवड केली होती. खात असेल, बिया असेल, कीटकनाशक असेल, फवारणी असेल, यासाठी मला 170,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि हा खर्च सकट निघत नाही. त्याच्या म्हणजे खिशातून आता कर्ज काढून एकतर हे शेती केली, त्याच्या दुष्काळी परिस्थिती, सोयाबीनला भाव नाही, इतर कापसाला भाव नाही, त्याच्यामुळं हा कांद्याला भाव न मिळाल्यामुळं हा असाच फेकून देण्यात आलेला आहे. आणि एक एकर कांद्याला खात असेल, बिया असेल, कीटकनाशक असतील, रोजमजुराचे पैसे असतील, ही खिशातून देण्याची वेळ आली. त्याच्यामुळं माझी सरकारला एवढीच विनंती आहे की जेणे ज्या समजा एक तर शेतकऱ्याला हमी भाव द्या आणि जी आत्ता तुम्ही लागू केलेली निर्यातबंदी आहे ती तात्काळ उठवा. म्हणजे शेतकऱ्याला जगण्यासाठी काहीतरी एक आशा पल्लवित होतील, नाही 2-4 पैसे मिळतील. त्यामुळे शेतकरी थोडा का होईना म्हणजे असं शेतकऱ्याची अडचणी कमी होतील, एवढीच विनंती माझी शासनाला आहे. नाव मी वैभव शिंदे, राहणार नेकनूर, तालुका, जिल्हा बीड.